महाराष्ट्रातील उकाडा आता जास्त प्रमाणामध्ये वाढलेला आहे. राज्यातील तापमान हे आता 40 अंशाच्या वर गेलेलं बघायला मिळत आहे. तर उकाड्यानं आणि उष्णतेनं नागरिक सुद्धा आता हैराण झालेत. अशातच विदर्भासह राज्याच्या काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. आता मार्च महिना संपून एप्रिल सुरू झाला, या महिन्यात सुद्धा आता वातावरणातील उष्णतेची तीव्रता आणखीन वाढणार आहे. बहुतांश ठिकाणी 12-42 जाण्याचा अंदाज आहे. तर 3 एप्रिल रोजी विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान पुन्हा वाढणार असल्याचं हवामान खात्यानं वर्तवलंय. तर सोलापूर, नांदेड, उस्मानाबाद आणि लातूरमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. राज्यातील एकंदरीतच तापमानाच्या स्थितीबद्दल जाणून घेऊया. राजधानी मुंबई तापमान 33 अंशावर गेलंय. उष्णतेने उकाड्यानं मुंबईकर हैराण झालेत. एप्रिलच्या सुरुवातीलाच मुंबईत पुन्हा एकदा उन्हाची तीव्रता वाढणार आहे. 3 एप्रिल रोजी मुंबईचं तापमान 33 अंश सेल्सिअस राहणार आहे. तर किमान तापमान 26 अंशावर राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहर असणाऱ्या पुण्यात पारा हा 40 पार गेलाय. येत्या 2 आठवड्यात यात आणखीन 2 अंशांनी भर पडण्याची शक्यता आहे. 3 एप्रिल रोजी पुण्याच्या तापमानात 40 अंशापर्यंत राहणार आहे. तर कमाल तापमान हे 19 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तसंच पुणे आणि परिसरातील वातावरण ढगाळ राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. दुसरीकडे कोल्हापूरमध्ये 2 दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानात कोणताही बदल दिसून आलेला नाही आहे. 3 एप्रिल रोजी देखील कमाल तापमान 39 तर किमान तापमान हे 23 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातही उष्णतेची लाट आहे. नाशिकमध्ये तापमान 40 अंश पार गेलेला आहे. 3 एप्रिल रोजीसुद्धा तापमानाची स्थिती कायम राहणार आहे. कमाल तापमान 40 अंशापर्यंत जाण्याची शक्यता असून हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. विदर्भात अकोला आणि चंद्रपूर येथं 4 ते 5 एप्रिल रोजी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. नागपूरमध्ये तापमानानं 40 अंशाचा टप्पा यापूर्वीच पार केलाय. 3 एप्रिल रोजी नागपूरमधील तापमान 41 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता असून हवामान ढगाळ राहणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. तर दुसरीकडे मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मार्चमध्ये तापमान 40 अंशाचा टप्पा ओलांडलाय. तर एप्रिल महिन्यात उष्णता आणखीन वाढण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमान 40 अंशावर पोहोचलंय. 3 एप्रिलला तापमानाची तीव्रता कायम राहणार असून किमान तापमान 24 तर कमाल तापमान हे 40 अंशापर्यंत राहील असा अंदाज आहे. दरम्यान एप्रिल सुरू होताच राज्यातील तापमानाच्या झळा या तीव्रतेने जाणवत आहेत. उष्णतेत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. तसंच याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. दुपारी बाहेर पडणं टाळायला हवं. उन्हापासून संरक्षण होईल असे कपडे घालावेत. उष्माघातापासून वाचण्यासाठी भरपूर पाणी प्यावं. हवामानाबाबतच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा लोकल 18 मराठी.